अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार समाधान आवतडेजी यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलाय आणि वारंवार या 24 गावाच्या या योजनेच्या संदर्भात ते प्रचंड पाठपुरावा या ठिकाणी करत आहेत. माझ्याकडे, मी विरोधी पक्षनेता असतानाही अनेक वेळा ते आले, आम्ही त्यावेळेस पत्र देखील दिले. दुर्दैवाने या संदर्भातली नसती तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांकडे अडली होती, कारण आपण एक 2016 निर्णय घेतला होता की अशा प्रकारचं, ज्या ठिकाणी पाणी वाटप जवळपास संपलेलं आहे अशा ठिकाणी जर नवीन योजना घ्यायची असेल तर ती मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने सुरुवात करावी, जेणेकरून थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस होणार नाही. आणि म्हणून त्या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण होऊन ती माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांकडे होती, काही कारणाने ती प्रलंबित राहिली, ही गोष्ट खरी वस्तुस्थिती आहे. पण मी अवताडेजींना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की या 24 गावाच्या हा जो काही प्रश्न आहे ज्याचा तुम्ही पाठपुरावा करत आहात, अधिवेशन संपल्यानंतर 7 दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांची मान्यता याला घेण्यात येईल, त्यानंतर 7 दिवसाच्या आत कॅबिनेटची मान्यता याला घेण्यात येईल, आणि या संदर्भातली जी काही आवश्यक तरतूद आहे ती तरतूद जर वेगळी करण्याची आवश्यकता पडली तर वेगळी करू, नाहीतर आहे त्या तरतुदीतून याच्या कामाला आपण मान्यता देऊ.